पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्स येथे भरधाव मर्सिडीज कारने एका पादचारीला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमध्ये पादचारीचा जागीच मृत्यू झालाय. राजेंद्र कुमार असे या मृत व्यक्तीचं नाव आहे. ही भरधाव मर्सिडीज कार हिरा व्यापारी ललित अदानी यांचा मुलगा चैतन्य चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तारदेव पोलिसांनी चैतन्याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंगोली हदगाव येथील लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांचा युतीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी माजी खासदार ऍडव्होकेट शिवाजी माने, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्यामराव चव्हाण यांच्यासह युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित कार्यकर्त्यांसाठी रसाळ जेवणाची मेजवानी देण्यात आली. 5 वर्षांमध्ये रस्ते झालेले जे 70 वर्षांमध्ये झालं नाही अशा पद्धतीचे रस्ते आता होऊ लागले. या सरकारनं मनोदय व्यक्त केलेला आहे नदी जोडचा आणि सिंचनाचा हा मनोदय व्यक्त केलेला आहे. हा सिंचनाचा मनोदय व्यक्त केला लगेच का एका महिन्यामध्ये एका वर्षामध्ये या गोष्टी होणार नाही. त्याचे टेंडर होतील, एस्टिमेट होतील, आराखडे तयार होतील, विविध तज्ज्ञ लोक हे सगळे काम करायला लागले. परंतु पुढच्या 5 वर्षांमध्ये निश्चित पाणी आपल्या भागाला भेटणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या कार्याची पावती मतदारांनी आपल्याला तब्बल 3 लाख मतांनी विजय करून दिली आणि आम्ही मतदारांच्या विश्वासाला सदैव पात्र राहू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. प्रतिनिधी अशोक गायकवाडसह आधार न्यूज मुंबई डेस्क. तेंदूपत्त्याची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांविरोधात वनविभागाने कारवाई करत वाहनांसह 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. एकराई पाटी हदगाव येथे तेंदूपत्त्याचे वाहतूक करणारे वाहन उभे असल्याची माहिती मिळताच वन परिमंडळ अधिकाऱ्यांनी वाहन ताब्यात घेतले. यावेळी ताब्यात घेतलेले पिता पुत्र गणेश अण्णावार आणि रुपेश अण्णावार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रतिनिधी अशोक गायकवाडसह आधार न्यूज मुंबई डेस्क. वाढदिवसासाठी आणलेल्या केक मध्ये आई आढळल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथ मध्ये समोर आलाय. संगीता झेंडे यांनी आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ओ केक शॉप यामधून केक घेतला होता. मात्र त्यात आया आढळल्याने त्यांना धक्काच बसला. याबाबत त्यांनी केक शॉप दुकानदाराकडे तक्रार केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं देत तिला दुकानातून हिसकावून लावले. या प्रकरणी संतप्त महिलेने अंबरनाथ पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांचा तपास सुरू आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. मात्र डॉक्टरांनी उपचारासाठी आलेल्या रुग्णाला मारहाण केल्याची घटना जयपूर येथे घडली आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग मेडिकल कॉलेजमध्ये रविवारी ही घटना घडली. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार चांदपूर परिसरातील 30 वर्षीय मुबारक याला 1 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषारी औषध पिल्यामुळे आणि पोटाच्या विकारामुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. मुबारकच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी महिला डॉक्टर गेले असता तो हिंसक झाला. त्याने डॉक्टरांना मारहाण केली. तिथे उपस्थित अन्य पुरुष डॉक्टर आणि नातेवाईकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही रुग्णाने मारहाण केल्याची माहिती समोर आली. यह एसएमएस कॉल मरीजों को ऐसे मारा जाता है. लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद वगळता इतर ठिकाणी मुस्लिम समाज वंचित आघाडी सोबत आले नाही म्हणून आमचा पराभव झाला असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. सोशल इंजिनिअरिंग केला असं म्हणा की वंचित प्लस मुस्लिम असं जे होतं औरंगाबादमध्ये ते क्लिक झालं आणि म्हणून तिथे असणारं यश आलं. उरलेल्या ठिकाणी मुस्लिम आमच्याबरोबर आला नाही आणि म्हणून ते क्लिक झालं नाही अशी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी एकच टँकरची व्यवस्था केली आहे तेही वेळेवर मिळत नाही.
त्यामुळे ग्रामपंचायतीच्या या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत नागरिकांसह महिलांनी घागर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला आहे. आमच्या गल्लीमध्ये आतापर्यंत टँकर एकदा दोनदाच आलेला आहे आणि ते पण भरपूर मिळालेलं नाही आहे, कुणाला मिळालं कुणाला नाही. आणि आतापर्यंत आम्ही मजुरी करून शनी 200 रुपयाचं विकत पाणी घेत आहे, तरी पण ग्रामपंचायतवाले आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. तहसीलमध्ये जाऊन असं आम्हाला धमकी देत आहे आणि काही कर्मचारी टँकर अडवून शनी त्यांच्या गल्लीमध्ये पाणी घेऊन जात आहे. आम्हाला पाण्याची खूप टंचाई आहे, तरी पण आमच्याकडे आम्ही ग्रामपंचायत मध्ये आता मोर्चा काढून आलेला आहे. आमच्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण तर आम्ही इथं मोर्चा काढलेला आहे पाण्यासाठी. जर आम्हाला पाणी नाही मिळालं तर ग्रामपंचायतचे काय हाल होतील ते बघून घ्या. हे भयंकर मोर्चा ग्रामपंचायतला घेऊन आलेला आहोत, कारण की आम्हाला 15-15 दिवस टँकर भेटत नाही. आमचा वर्ग गरीब आहे, आम्ही रोजमजुरी करणारे माणसं आहो. आम्हाला खायची सोय नाही तर आम्हाला 200 रुपयाचं पाणी विकत घ्यावं लागायलं, कारण की दिवसभर आमच्या बाया शेतामध्ये जाऊन कामं करतात आणि त्याचं आम्हाला पाणी घ्यावं लागायलं. इतकी भयंकर परिस्थिती असून आमच्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे. काही ग्रामपंचायतचे मेंबर जुन्या बस स्टँडला थांबून त्यांच्या वार्डात स्वतःहून टँकर नेत आहेत. या दादागिरीचं काम झालेलं आहे ग्रामपंचायतमध्ये. अरे रावी जास्त करता, आम्ही जर प्रशासनाला जाब विचारलं, ग्रामसेवक साहेबाला जाब विचारलं, तर आम्हाला असे उत्तर भेटत आहेत की आम्ही तुम्हाला पोलिटिशनला टाकतो, आम्ही तुमच्यावर कारवाई करतो, आम्ही तुमच्यावर असं करतो तसं करतो. बिलकुल आम्ही कोणत्याही कारवाईला सक्षम आहोत, आम्ही तयार आहोत कुठेही जाण्यासाठी. आमच्या इथे पाण्याची तीव्र टंचाई आहे. टंचाई काळामध्ये 2 टँकर कलेक्टर ऑफिसकडून मंजूर झाले होते, त्यापैकी 1 टँकर रेग्युलर चालू आहे. आणि तसंच आम्ही तात्पुरते आमचे ग्रामपंचायतला 1 टँकर असून त्याच्यात सुद्धा व्यवस्था चालू आहे. पण काही लोकांनी परस्पर टँकर घेऊन गेल्यामुळं थोडे 5 नंबर वॉर्डमध्ये अडचण आली होती, तर याच्यानंतर येणार नाही. आणि आजचा 2 टँकर भरून त्यांच्याकडे पाठवून त्यांची पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश करण्यास अडवून धरले, त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. विशेष म्हणजे तामसा शहराला काही वर्षापूर्वी 2.25 कोटी रुपयांचा पाणी पुरवठा योजना आली होती, परंतु त्या योजनेचे पाणी जनतेला मिळतच नसल्याने ही योजना गेली कुठे असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. प्रतिनिधी अशोक गायकवाडसह आधार न्यूज मुंबई. विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. विधानसभा अध्यक्षाकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला असून या अगोदरच त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. तसेच आता सुजय विखे पाटील यांच्या पाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार हे देखील भाजपात प्रवेश घेणार आहेत. मात्र आमदार सत्तारच्या प्रवेशास भाजपा पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध सुरू आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसला लोकसभेत फटका बसल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मत व्यक्त केले. सर्व महिलांचा गौरव करते की मला पहिला महिला महासभापती बनायचं. महापालिकेमध्ये जी विकास कामे थांबलेली आहे त्या कामाला गती मिळेल. पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, ही जे प्रश्न आहेत जे 60% परत काम झालेलं आहे ते मी पुढं मार्गी लावण्याचा प्रयत्न. मेन म्हणजे नियोजन व्यवस्थित. आजवरच्या महापालिका सभापती पैकी जयश्री कुलकर्णी ह्या पहिल्या महिला स्थायी समिती अध्यक्ष बनल्या आहेत. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई. सोलापूर येथे मानधनवाढ निर्णयाची अंमलबजावणी शासनामार्फत होत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मानधन संदर्भातील निर्णय लवकरात लवकर घेतला नाही तर हे आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मी सूर्य समितीच्या वतीने आयोजित केलं आहे. 2018 ऑक्टोबर रोजी मान्य पंतप्रधान मोदी साहेबांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनात वाढ होतं असं दूरचित्रावर जाहीर केलं होतं. मात्र ती वाढ अद्याप मिळालेली नाही, त्यामुळं देशातल्या सगळ्या अंगणवाडी सेविकांमध्ये असंतोष आहे. म्हणून आम्ही एक
गेल्या जूनपासून महाराष्ट्रभर सगळीकडे मोर्चे करत आहोत आणि आजचा हा मोर्चा मांजरवाडीसाठी आहे. अंगणवाडी सेविकेला 1500 रुपये, मदत बिनी सेविकेला 1250, मदत 750 वाढ लवकरात लवकर खरकासीत घेण्यात यावी अशी संघटनेची मागणी आहे. त्यांनी भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे. तरीसुद्धा जर मागणी मान्य झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू. गल्ली ही वर्षभर सुरूच असते, मात्र रमजानच्या महिन्यात इथे एक वेगळीच रौनक पाहायला मिळते. विशेषतः रमजानच्या महिन्यात ठिकठिकाणाहून खवय्ये येथे येतात आणि स्वादिष्ट मेजवानीचा आनंद घेतात. स्पेशल मालपुआ फिरणे, शाही हलवा, मलाई खाजा, सुता फिरणे, याचे रमजान केले जातात. लोगों की पसंती क्या है? ज्यादातर लोग क्या खाते हैं? मालपुआ फिरणे, शाही टुकड़ा, ये बहुत पसंद है. जो सिर्फ रमजान में ही रमजान के साल में सिर्फ एक ही महीना बना. स्पेशलिटी सेम नहीं हो सकते मार्केट से. जब इतने 90 साल पुरानी शॉप है मेरा, 90 साल पुरानी नाम के साथ उसका क्वालिटी नहीं. ये रबड़ी है, ये मलाई की बनती है, मलाई की बनती है. ये कितने का? 60 रुपये. इथे वेगवेगळ्या प्रकारचे शीख कबाब, रेशमी टिक्का, मलाई टिक्का, हैदराबादी टिक्का, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईची चव चाखायला मिळेल. मालपोवा, गुलाबजामुन, जलेबी हा विशेषतः जास्त प्रमाणात इथे विकला जाणारा मिठाईचा प्रकार आहे. फिरणी, मलाई दूध, मसाले दूध अशा प्रकारच्या पेयाची देखील इथे चव चाखायला मिळते. खवय्ये आणि पाठोपाठ शॉपिंगचे वेड असणाऱ्यांसाठी सुद्धा तिथे बरेच काही उपलब्ध आहे. ज्वेलरीज, बॅग्स, बँगल, पार्टीवेअर, कपडे हे सुद्धा अगदी मापक दरात तिथे मिळते. Thank you.
जा कर लो आओ। बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज, तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.